पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि महापालिकेच्या हद्दीतील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करून राहत असलेल्या दगडखान कामगार तसेच भूमिहीन शेतमजुरांना भूखंड नियमन करून त्यांच्या नावे कायमस्वरूपी सातबारा व्हावा आणि अन्य काही मागण्यांसाठी वाघोली ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे असा 15 किलोमीटरचा प्रवास जमीन हक्क विराट मोर्चा काढून तब्बल 6 तास पायी भर रखरखत्या उडामध्ये चालत दगडखान असंघटित कामगार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बी एम रेगे आणि संतुलन संस्थेच्या संचालिका ॲडव्होकेट पल्लवी रेगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पुणे नगर रस्ता असंख्य घोषणाबाजीने दडाणून सोडला होता. 6 तास मोर्चा सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयातून मोर्चा थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. यावेळी शेकडो दगडखान कामगार मोलमजुरी करणारे भूमिहीन शेतमजूर आपल्या संपूर्ण परिवारासह मोठ्या संख्येने या विराट मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. लोणीकंचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फोर्स फाटा या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच या कामी त्यांनी वाहतूक नियोजनाचं उत्तम सहकार्य केलंय. कलेक्टर ऑफिस वरती आलाय, काय काय मागण्या आहेत तुमच्या? आपला परिचय द्या पहिला. ॲडव्होकेट बी एम रेगे, राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान कामगार परिषद महाराष्ट्र. या ठिकाणी गेले 25-26 वर्ष संतुलनी सामाजिक संस्था गायरानामध्ये शासकीय जमिनीमध्ये जे भूमिहीन, बेघर, मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती, आदिवासी, पारधी आणि आर्थिक दुर्बल दुर्बळ घटकांनी महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी गायरानामध्ये निवास प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेलं आहे अशी ही संख्या पूर्ण राज्यभरामध्ये 25 लाखाहून अधिक आहे. आणि पोटाच्या जगण्यासाठी म्हणून मराठवाड्यामध्ये सुमारे 5 लाखाहून अधिक दलितांचं जगण्यासाठीचं अतिक्रमण आहे. आता मध्यंतरी ऑक्टोबरमध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयाने सुमोटो एक महाराष्ट्र शासनाला ऑर्डर दिली आणि गायरानातली राहण्याची आणि कसण्याची सगळी अतिक्रमणं निष्कासित करण्याचा आदेश दिला. या आदेशाला आम्ही संस्था संघटनांनी आव्हान दिलं आणि म्हटलं की आमचे प्रस्ताव पुण्याचे किंबहुना वाघोलीचे प्रस्ताव, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातले प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे नियमानुकूल करण्यासाठी 25 वर्षापासून प्रलंबित आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्या प्रलंबित प्रस्तावांचा निकाल देत नाही तोपर्यंत तुम्ही आमची घरं पाडू शकत नाही. घर पाहिजे आणि राहता घर पाहिजे. राहता घरापासून आम्ही उठणार नाही आणि घर सोडणार नाही. आज जवळजवळ 25 वर्षाच्या फुडून झालं आमचं आंदोलन मोर्चा चाललेला आहे. पण आमच्या आंदोलनाला, मोर्चाला, आमच्या पुराव्याला हे लोक जर मंत्री लोक किंमत देत नसेल तर आम्ही बंगल्यावर चढून जीवदान द्यायला इथं तयार आहे आणि आम्ही सोडणार नाही. आमचा 7-12 उतारा दिल्याशिवाय आम्ही इथं उठून जाणार नाही आणि तिथं जीव घेऊन त्यांना फसला दिल्याशिवाय सोडणार नाही. 40 वर्षापासून ते गायरान जमिनापाशी थाप टाकून म्हणजे आम्ही थोडं थोडं करून आम्ही बांधलेले घर आहेत. आता आम्हाला की आता दुसऱ्यांना नोटीस आला की आम्हाला बी नोटीस येत आहे म्हणून आम्ही घाबरून की पाय पाय आम्ही आमच्या पदरांनी म्हणजे आम्ही निर्भर जाऊन की आम्हाला 1.5 गुंठा भूखंड आम्हाला मिळालाच पाहिजे म्हणून प्राण गेलं तरी बी हरकत नाही. पण आमचं घर आम्हाला राहावं म्हणून आमचं एवढं विनंती आहे. एक कलेक्टर साहेबाला जरा जाणून घेऊन आणि आमचं घर आमच्या नावावर करावा, 7-12 आठवा मिळालाच पाहिजे. असं आम्ही चहा घेऊन आम्ही सकाळी किती वाजता सुरुवात केली होती? 8 वाजता 8 वाजल्यापासून आम्ही चालतो. उपाशी तपाशी लहान लहान लेकर आहेत आमच्या संघ. कशासाठी आम्हाला राहायला जागा पाहिजे त्याच्यासाठी. पण आम्ही एवढं करून बी सरकार आम्हाला राहायला जर जागा देत नाही म्हणल्यावर मग आमचा काय उपयोग आहे? आम्ही एवढ्या दिवसापासून लढाई आमचा चालू आहे जमिनीसाठी. मग आता 1.5 गुंठा जमीन द्यायसाठी काय हरकत आहे सरकारला? आम्ही राहायला जागा मागतो त्यांना काही धंदौलत मागायला आम्ही आलेलो नाही. एवढं उन्हात तान्हात आमच्या जीवाचे हाल करत आम्ही आलो म्हणजे आम्हाला जागेसाठीच आम्ही लढाई करायला लागलो. आम्ही तर हे निर्णय घेऊन आलो जर आमच्या नावाने त्यांनी 7-12 जर नाही दिले लेकर सहित आम्ही ह्या बंगल्यावरून उडी मारणार आहेत. बघा. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.